नमस्कार मंडळी, मी मंगेश ठाकूर तुमचं स्वागत करतोय कोकण शोभा चॅनलवर। आज आहे आपल्या शेताची कापणी आणि भात कापणी कशी होते ते आपण दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये। तसेच आपल्या शेतामध्ये ही गोळी जमीन असली तरी आता काही वर्ष आपल्याला मच्छी सुद्धा भेटते, तर तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल। तर व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा, शेअर करा। एवढा आवाज येत होता हो, आवाज बोलू आलो तेव्हा आवाज नाही। हे बघा, माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल पूर्ण आपली भात कापणी आता झाले। आणि आता एका बाजूला नेहमी आम्हाला या एका साईडला थोडं जास्त पाणी साचलेलं असतं, ते निघत नाही, त्यामुळे इथे ना नेहमी मच्छी भेटते। आणि ती ते मासे पकडण्याची एक वेगळी मजा असते, ते भले छोटे असो मोठे असो पण ती मजा असते, त्यामुळे मी आता ते मासे पकडणार आहे। आणि ती एक मजा वेगळीच असते शेतावरची। तर आता आपण बघूया हे कसे मासे पकडतात ते। तर हा बघा, हा पूर्ण असा पाणी साचलाय इथे। आता ही चौर आहेत भाताची जी कापलेली आहेत ना, ते चौर ती आपण काढणार आणि मग तिथे तो आपल्याला अख्खा जो हा बघा इथे अख्खा आहे तो आपल्याला त्याने आपल्याला हे पकडायचे आहे मासे। कारण पाणी कमी असलं तरी छोटे मासे असल्यामुळे ते हाताने पकडता येत नाही पटकन। तर बघूया आता कसे काय पकडता येतात ते। सगळे मासे याच्यात आलेत, सगळे मासे आहेत ना ते याच्यामध्ये आता आलेत आणि आपण ते पकडणार आहोत। ती मजा बघा आता, तर ही खूप मजा येणार आहे इकडची ना। इवन ते हाताला पण लागतात आता, इथून इकडे पण पाणी आहे म्हणून मी हे जी चौरं येतील ना तिथे आपण टाकूया, जेणेकरून तिकडे नाही राहणार। ते बघा चालले द्वारा माशांची हालचाल बघू शकतो आपण। इथे हा मोठा कटला दिसतोय, आपण बघूया। आहे एक मोठा कटला याच्यात दिसतोय, म्हणजे ना असेल तो अजूनच छोटा पण तरी बघितलं तुम्हाला दिसत असेल। हे बघा सगळे वरती आलेत आता मासे, कारण पाणी जरा अस्वच्छ म्हणजे गदूळ झालंय पाणी। आपण जरा याच्यातून चालल्यामुळे पाणी, हे बघा किती मासे आहेत, बघा खूप मासे आहेत। आणि हे सगळे मासे आहेत ना आता हे बगळे खाणार, कारण जसं पाणी कमी होणार ना। हे बघा किती मासे आहेत, बघा खूपच मासे, म्हणजे या तुम्हाला वाटणारच नाही की याच्यात एवढे मासे होते। जेव्हा पाणी स्वच्छ म्हणजे नितळ इथे काहीच नव्हतं, ते बघा किती मासे आहेत, बघा मासेच मासे दिसतील तुम्हाला। कोळंबी पण आहे, हे बघा कटले बघा। तुम्ही बिलीव नाही करू शकत एवढ्या पाण्यात एवढे मोठे मासे आहेत। हे बघा कटले, दाखवतो मी, हे बघा हा एक कटला आणि एवढ्याच्या पाण्यात आपल्याला हा कटला भेटलाय। आणि हे बरेच आहेत याच्यात, तुम्हाला वाटणार की एवढे कटले नक्की याच्यात आहेत की नाही। पाणी एवढं हे होतं छोटं आणि कमी आहे ते पाणी, मी नुसता अख्खा पिरवला, याच्यात तीन आलेत। हा बघ तुम्हाला म्हणजे विश्वास नाही बसणार,
दाखवतो तुम्हाला इथे आपल्याला एवढ्याशा पाण्यामध्ये इथे तुम्हाला होल दिसेल त्यांची चावूल दिसते थोडे थोडे. हा बघा आता हा मोठा कटला आहे बघा दिसत असेल तर माहिती नाही पण हा बघा हा मोठा कटला आहे आणि तो आतमध्ये गेलाय बघा आणि आलाय पण तो बघा कटला बघा म्हणजे एवढ्या कमी पाण्यात असतील हे तू म्हणजे वाटूच बिलीव नाही करू शकत आणि एवढे आता बघा इथे तुम्हाला दिसणार पण नाही आता इथे बघा किती आहेत आणि मोठे आहे हे बघा हे बघा किती आले कटले बघा किती आहेत तुम्ही बघू शकता एवढासा पाणी आहे आणि त्याच्यात ते कटले बघा किती मिळाले आपल्याला छोटे छोटे आहेत काही मोठे आहेत पण तुम्हाला वाटणारच का नाही की एवढे आहेत कारण ते चिखलामध्ये बसतात आतमध्ये किती आले बिलीव नाही करू शकत आपण छोटा शेतातला मासा आहे त्यामुळे तो टेस्टी नक्की लागणार बघा किती छान वाटतं आपण इथे मरू नये कारण नेताना आता बराच वेळ अजून आपल्याला जाणार बघा इथे एक अजून एक आहे किती कटले आहेत बघा तुम्हाला दिसत असतील कटले बघा किती आले एवढ्याशा पाण्यामध्ये हे एवढे कटले तुम्हाला मिळाले आणि एक मजा आहे तुम्हाला एक मी दाखवतो तर उद्या जाणार काय उद्या जाईन बोललो तुम्हाला देतो मी तर तुम्ही बोलताय घेतले काय काही हा चार चार घेतले तुम्हाला घे पिशवी घे तो ठेव आता तिथे हे बघा मासे बघा आपल्याला कटले भेटलेत आणि हे छोटे कटले आहेत पण टेस्टी लागतील आणि आपण हे आपल्या कल्पना काकू आहेत कामावर आपल्या काकू आहेत त्या आपल्या आणि त्या कामावर त्या भात कापणीला तर आपण ते त्यांना देतोय कारण भरपूर आहेत कटले हे ज्योत्स्ना वहिनींना आणि आपण थोडेसे ठेवू वाटल्यास हे बघा एका ठिकाणी आलेत बघा तोंड दिसतील तुम्हाला त्यांची हे बघा हा पूर्ण डबका आता भरलाय कारण आपण याच्यात पकडलेले सोडलेले आणि इथे ना पकडताना आता हे दिसतात तुम्हाला बघा
चटले वाज घेते आहे. हे बघा शेतातली मच्छी एक एक करून टाकतोय आपण. सगळे कटले आहेत हा, सगळे कटले आहेत. बघू शकता हे बघा किती कटले झाले बघा. आपण टाकतोय मस्त वाटणार. छोटे मोठे आहेत आपण सगळे पकडलेत. काळा काटला हे बघा. आपल्याला आज लाणी होती आपली आणि आपल्याला लाणीमध्ये ही एवढी मच्छी भेटले आपण बघू शकतो. कटले भेटलेत आपल्याला, छोटी मोठी साईज आहे पण आपल्याला ती टेस्टी लागणार हे नक्की, कारण हे शेतातली मच्छी टेस्टी असते नेहमी. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.